मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत जी 25 सायकलची, म्हणजे जी 25 सायकल वापरून पूर्ण रिमिंग प्रोग्राम कसा बनवायचा याची माहिती बघणार आहे आपण. एक्झाम्पलसाठी आपण ड्रॉइंग घेतली आहे, या ड्रॉइंगवर आपण रिमिंगचा पूर्ण प्रोग्राम बनवणार आहोत. तर बघा, चालू करूया. जी 21 सर्वात आधी सुरुवातीला, जी 21 म्हणजे काय? इनपुट डाटा इन MM, म्हणजे सर्व काम MM मध्ये होईल, म्हणून त्याला आपण जी 21. त्यानंतर काय? G91 इन्क्रिमेंटल ऑर्डर सिस्टीम, G28 रिटर्न टू रेफरन्स पोझिशन आणि Z0.0 एंड ऑफ ब्लॉक. म्हणजे काय? पहिल्यांदा आपण डाटा इनपुट चालू केलं, त्यानंतर 91 इन्क्रिमेंटल मध्ये आपण झेड ऍक्सिस ला जिथं तिथून होम पोझिशन लागलं, बरोबर आहे. त्यानंतर G40 म्हणजे काय? टून रेडियस कॉम्पोझिशन असेल ते कॅन्सल. G49 आधीचं काय हाईट कॉम्पोझिशन ते कॅन्सल. नंतर G80 पॅन्ट साईज असेल ते कॅन्सल. ओके, इथपर्यंत. त्यानंतर पुढची स्टेप बघा. आता M06 टूल चेंज, T01 एक ते मला टूल बोलवला आपण, बरोबर आहे. त्यानंतर जर तुम्ही फानुक मध्ये काम करत असाल तर G43, जर तुम्ही मिसुबिशी मध्ये काम करत असाल, मिसुबिशी चा कंट्रोल असेल, तर तुम्हाला G43 टाकून हाईट ऑफसेट द्यायची गरज पडत नाही. ओके, जर तुम्ही फानुक मध्ये काम करत असाल तर तुम्हाला हाईट ऑफसेट साठी G43 टाकायचा काम पडतो. बघा, G43H1 टूल नंबर 1 आहे, तर त्याला हाईट ऑफसेट H1. ओके, त्यानंतर पुढे काय येईल? यस, स्पिंडल स्पीड किती आपण रिमिंग करतो, रिमिंग ऑपरेशनला आपण समजा 200 देऊ RPM, 200 आणि M03 क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरू लागला, बरोबर आहे. त्यानंतर या प्लेटचा ऑफसेट कुठे सेव्ह केलेला आहे? चोपर मध्ये केला का पंचावन मध्ये केला? ती डाकाचा केला. मग G54 मध्ये आपण सेव्ह केला समजा. नंतर G90 म्हणजे ऍब्सोल्यूट कॉर्डिनेट इथून स्टार्ट होतो, बरोबर आहे. तर एवढा फॉर्मॅट सगळ्याचा सेमच असतो. हा, आता याच्यानंतर काय ह्याला पूर्ण पर्यंत G54 मध्ये आपले कॉर्डिनेट सेव्ह आहे आणि G90 मध्ये आपल्याला काम करायचं आहे. आता G0 रॅपिडली X 0.0, Y 0.0, Z 6.0 एंड ऑफ ब्लॉक. ओके, त्यानंतर म्हणजे काय? रॅपिडली आपण कुठे आलो? या सेंटरला आलो आणि झेडच्या वर आहे आपण किती? 6 MM. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं आलेलो, बरोबर आहे. अशा टूलची एंट्री झाली आहे या ठिकाणी पर्यंत, बरोबर. नंतर आता काय सायकल घ्या, किती? G85 रेमिंग. ओके, नंतर रेमिंग सायकल. नंतर G98 म्हणजे ऑटोमॅटिक रिटर्न टू इनिशियल पॉइंट, कुठे येईल तो? 6 MM ला वर येईल वापस, तो रेमिंग करून 6 MM परत देईल. जर आपण काय केलं, रिटर्न पॉइंट दिला तर तो कदाचित 3 MM परत येईल. आपण काय केलं, 98 दिलेला आहे म्हणजे तो थोडा वर येईल. इथं असते आपली रिट्रॅक्ट पॉइंट, आपला असा असतो हा R आणि हा झाला आपला इनिशियल पॉइंट, बरोबर आहे. तर रिट्रॅक्ट पॉइंटच्या तो थोडा वर असतो, म्हणून आपण G98 घेतला. जर G99 घेतला तर तो आर पॉइंटला इथे येईल वापस, पण आपल्याला थोडा वर पाहिजे म्हणून आपण काय केलेलं आहे, आय म्हणजे 98 घेतलेलं आहे. 98 टाकलं जास्त वर येईल आणि तुम्ही जर 99 टाकला तर थोडा कमी वर येईल, 3 MM. बघा, तुम्हाला सांगतो पुढे मी आता. नंतर एक्स ची काय व्हॅल्यू आहे? 98 एक्स हा डाव्या साईडला आहे, बरोबर आहे. म्हणजे 0 डाव्या साईडला एक्स ची काय पोझिशन आहे हा आपण पहिलं बोलाय. किती आहे? -30 MM डाव्या साईडला म्हणून मायनस. ओके, 0 डाव्या साईडला म्हणून मायनस, -30 MM. वाय किती आहे? वाय हा 0 वर आहे, किती? 40 MM, बरोबर. म्हणजे प्लस वाय 40.0. झेड किती आहे? झेड 50 MM थिकनेस आहे, तर आपण कटोकट जाऊ शकत नाही कारण की रिमरला थोडा कॉर्नरला काय असतात त्याच्या एज ब्लंट केलेले असतात, म्हणून 50 थोडं प्लस जायचं. तुम्हाला नेहमी सांगतो प्रत्येक ऑपरेशनला जे थ्रू आहे त्याला थोडं प्लस जायचं. आता 50 आहे, आपण 54 घेऊ. ओके, Z -54.0 आर रिट्रॅक्ट डिस्टन्स वापस किती यायचा आहे? परत यायचा का? 3 MM टाकून देऊ आपण, 3 MM आर 3.0. ओके, नंतर फीड रेट. फीड किती पाहिजे आपल्याला? समजा जर तुम्ही HSचा साधा रिमर वापरत आहात, साधा रिमर आहे तुमचा, तुम्ही टूल स्टीलला काम करता, तर तुम्हाला RPM कमी द्यावं लागेल आणि फीड कमी द्यावं लागेल. आपण फीड पकडू 30, जास्त फीड नाही पकडायचा, 30 पकडायचा. ओके, 30 एंड ऑफ ब्लॉक. तुम्हाला मी ऍक्च्युअल सांगायचा प्रोग्रामिंग,
कारण आपण काय करतो की आपण जरा कमी कॉस्टची टूलिंग घेतो आणि आपलं जरा मटेरियल जर टूलशील असले जर टूलिंगचं मटेरियल असलं तर त्याला आपण काय करतो कमी कॉस्टच्या टूलिंग आपण मशीनिंग करतो त्याला पॅरामीटर कमीच लावायचे. ऍक्च्युअल जे प्रोग्रामिंग आहे तेच तुम्हाला सांगत आहे मी. तुम्ही तुमच्या सप्लायरला विचारून इथं फीड आणि आरपीएम चेंज करू शकता त्याच्या दिलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे. पण जर जनरली तुम्ही जर साधा वापरला रिमर तर तुम्ही याला हेच पॅरामीटर लावू शकता. ओके, त्यानंतर हे पॅरामीटर सगळे प्रूफ आहे, स्वतः वापरून घेतलेले आहे, त्यामुळे पॅरामीटर प्रूफ आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही वापरले तर. ओके, आता काय, आता इथपर्यंत झालं आपण. आता जीएटी म्हणजे काय, कॅन सायकल कॅन्सल, जीएटी एंड ऑफ ब्लॉक, बरोबर आहे, इथपर्यंत समजलं. आता नेक्स्ट आता काही परत G01 X0.0 आणि Y0.0. ओके, त्यानंतर काय परत G85 म्हणजे काय, रेबिंग सायकल G98 म्हणजे काय, ऑटोमॅटिक रिटर्न टू इनिशियल पोझिशन, इथपर्यंत आर पॉइंटला येणार इथं येईल. ओके, नव्या टाकला तर इथे येईल रिटर्न. G85 G98 एक्सची व्हॅल्यू, एक्स हा प्लस साईडला आहे, बरोबर आहे, म्हणजे उजव्या साईडला आहे झिरोच्या, म्हणून किती, प्लस 35.0. वाय किती आहे, वाय हा वर आहे, झिरोच्या वर आहे, त्यामुळे प्लस किती, 40.0, बरोबर आहे. झेड किती, झेड -50 आहे, -54, 4 mm प्लस, सेम इकडचा आपण कॉपी करताय, 4 mm प्लस. आर किती, रिटार्डेशन किती, वापस किती यायचं आहे, 3 टाकून दिलं पर्यंत 3. नंतर फीड किती, F30 एंड ऑफ ब्लॉक. ओके, सेम. नंतर परत कॅन सायकल कॅन्सल G80 एंड ऑफ ब्लॉक. नंतर G0 म्हणजे रॅपिडली काय, झेड वर येईल किती, 50 mm वर येईल, एंड ऑफ ब्लॉक आला. बरं, परत G91 इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम, G28 ऑटोमॅटिक रिटर्न टू रेफरन्स पोझिशन, कशाला, झेडला, झेड 0.0, बरोबर आहे. नंतर M09 जर कुलंट चालू असलं तर कुलंट ऑफ करून टाकायचं, एंड ऑफ ब्लॉक. नंतर M30 प्रोग्राम एट. ओके, आपण इथं कुठे टाकला नाही, M08 म्हणजे कुलंट स्टार्ट टाकला, कुठं तुम्ही कुठं टाकू शकता, इथे टाका किंवा इथे टाका, पुढे टाका तुम्ही, इथे टाकू शकता तुम्ही M08 म्हणजे इथं तुमचं कुरंट स्टार्ट होऊन जाईल. नंतर आपण कुरंट बंद केलं आणि M30 करून प्रोग्राम एंड केला. अशा प्रकारे तुम्ही या प्लेटवर प्रोग्राम करू शकता. हा झाला रेबिंगचा प्रोग्राम, एकदम सोपा आहे, इझी आहे, काहीच नाही. तुम्हाला हा इथं परत मी एक्सप्लेन करतो पूर्ण. ओके, पहिले काय केलं आपण, आपल्या या प्लेटवर 10S7 रेबिंग करायचं होतं. कोणती प्लेट असो, 12S7 असो, 10S7 असो, त्याच्यापेक्षा 0.5 कमी असलेला ड्रिल मारायचा. इथं 10 आहे, 9.5 पहिले ड्रिल मारला. नंतर आपण काय केलं, चालू केलं प्रोग्रामिंग बनवणं. पहिले आपण घेतलं G21 म्हणजे काय, डाटा इनपुट इन MM मध्ये काम करायचं म्हणून G21. जर इंच मध्ये काम करायचं असेल तर आपण G20 घेत असत, G20 घेतलं असतं, मग इंचच्या मध्ये काम झालं असतं. पण आपल्याला MM मध्ये करायचं आहे म्हणून G21. नंतर G91 म्हणजे काय, की आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रिमेंटल कॉर्डिनेट मध्ये आपल्याला काम करायचं आहे, होम पोझिशन आणायचं आहे झेडला, म्हणजे झेड जिथं आहे तिथून डायरेक्ट वर गेला पाहिजे झेडला, आपल्या होम पोझिशन घ्यायला, म्हणून काय, G91 G28 आणि Z0. नंतर G40 म्हणजे काय, कटरचं जे कंपोसिशन रेडियसचं ते कॅन्सल, G49 म्हणजे हाईटचं कंपोसिशन ते कॅन्सल, G80 म्हणजे जर कोणी कॅन्सल असेल तर ती कॅन्सल. नंतर M06 म्हणजे टूल चेंज होईल, एक नंबरचा टूल येईल, बरोबर आहे. नंतर G43 म्हणजे काय, टूल हाईट ऑफसेट कॉम्पन्सेशन. H1 म्हणजे काय, टूल नंबर 1 चा ऑफसेट H1 मध्ये आहे. ओके, नंतर S200 म्हणजे RPM 200, M03 म्हणजे स्पिंडलचं ओरिएंटेशन क्लॉक वाईज. नंतर G54 म्हणजे 54 मध्ये याचा UCS सेव केल्याचा जो रेफरन्स पॉईंट आहे तो 54 मध्ये सेव केलेला आहे. नंतर G90 म्हणजे काय, इथून आता ऍब्सोल्यूट मध्ये काम चालू करायचं आहे. नंतर M08 म्हणजे काय, कुलंट ऑन, कुलंट चालू करायचं आहे. G00 X0Y0 म्हणजे रॅपिडली इथपर्यंत यायचं आहे 00 ला, आणि झेड कुठे राहील, वर राहील. ओके, Z6 ओके, रॅपिडली पर्यंत. नंतर आपल्या रेमिंग सायकल चालू करायची आहे. G98 इनिशियल ऑपर पोझिशन रेमिंग करून, नंतर हे कॉर्डिनेट कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याचे कॉर्डिनेट दिले आपण. नंतर झेड किती डेप्थ झाली, डेप्थ दिली.
आर वापस किती असते टाकलं, नंतर फिट टाकली, नंतर कॅन्सल कॅन्सल केली, नंतर परत पोझिशन त्याला सेंटर लावलं आपण, नंतर परत काय केलं आपण जी पाईन टाकलं म्हणजे रेमिंग सायकल जी 98 वापस याचा इनिशियल पॉइंटला वायचे आणि एक्सचे वायचे कॉर्डन टाकले आपण या होलचे आणि झेड किती जायचा 54 टाकलं, नंतर रिट्रॅक्ट डिस्क टाकलं, नंतर फिट टाकली, कॅन्सल कॅन्सल केली, रॅपिडली आपण 50 पर्यंत वर आलो. 91 मध्ये आपण होमिंग केलं झेडला, झेड 0 वर गेला, आपलं कुलन चालू केलं आपण, इथे कुलन उलन बंद केलं, M30 प्रोग्राम एंड झाला. अशा प्रकारे आपण रिमिंगचा प्रोग्राम करू शकतो. जर तुम्हाला काही समज नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.